नवापूर तालुक्यातील नावली येथील जय गणेश बँड पथक गुजरात राज्यातील सोनगड तालुक्यातील बेडकुवा येथील वाजंत्री वाजवण्यासाठी जात असताना रविवारी दुपारी 1:30 सुमारास वादकाला विजेचा शॉक लागल्याने वादक जखमी झालाय. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार नावलीहून बँड पथक गुजरात राज्यात जाण्यासाठी निघाले. या दरम्यान नवापूर तालुक्यातील घोगळपाडा गावानजीक बँड पथकाचा टेम्पो आला. स्पीकरवर बसलेला वादक मोबाईल बघत असताना अचानक विजेच्या तारांचा अंदाज न आल्याने त्याला विजेचा शॉक लागला. विद्युत तारांचे एकमेकांवर घर्षण झाल्याने त्यातून स्पार्किंग झाली. स्पार्किंगची ठिणगी वादकाच्या शर्टवर पडल्याने अचानक पेट घेतल्याने वादकाला भर उन्हात आगीच्या असहाय्य वेदना होऊ लागल्यात. टेम्पोवर खाली येत वादक इकडे तिकडे सैरावेरा धावू लागला. जय गणेश बँडचे संचालक अशोक नाईक यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. वादक रोहित रामदास कोकणे वय 23 यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वादक रोहित कोकणे हा जय गणेश बँड पथकावर टिमकी वाजवण्याचे काम करत होता. मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. मोबाईलच्या जास्त आहारी गेल्याने आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईलचा वापर करावा. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.